एक कोटी रुपयांची खंडणीकरिता सतत मानसिक त्रास दिल्याने कोल्हापूर येथील उद्योजक संतोष शिंदे यांनी पत्नी मुलासह आत्महत्या केली मात्र आढळलेल्या सोसायटमध्ये अमरावती शहर पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले ए पी आय राहुल श्रीधर राऊतसह कोल्हापूर येथील माजी नगरसेविकेच्या नावाचा उल्लेख झाल्याने कोल्हापूर पोलिसांनी दोघांनाही सोलापूरमध्ये ताब्यात घेतले या प्रकरणावरून शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी ए पी आय राऊत यांच्याबाबत निलंबितचे आदेश काढण्यात आले तर पूर्ण चौकशी झाल्यानंतर दोषी आढळून आल्यास राऊत यांना बडतर्फ करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंगलज गावातील उद्योजक असलेले संतोष शिंदे यांना बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या करण्यात आलेल्या प्रयत्नात शिंदे यांचा मानसिक छळ केला ले जात असल्याने शिंदे यांनी पत्नी मुलासह आत्महत्या केली याची माहिती होताच कोल्हापूर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत मृतकजवळ सोसाईड नोट आढळून आली त्यात अमरावती शहर पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले एपीआय राहुल श्रीधर राऊत यांच्यासह कोल्हापूर येथील एका माजी नगरसेविकेच्या नावाचा उल्लेख आढळला दोघांनी पलायन केल्याने पोलीस दोघांच्या शोधात रवाना झाले अशातच दोघेही सोलापूरमधील एका हॉटेलमध्ये आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले संतोष शिंदे यांना एक कोटीची दोघांनी खंडणी मागितल्याने शिंदे कुटुंबियांनी टोकाची भूमिका घेतली दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीस जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणाबाबत अमरावती शहर पोलीस आयुक्त डॉ नवीनचंद्र रेड्डी यांना विचारले असता ए पी आर राऊत यांचे प्रकरण समजले त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे अशात संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून त्यात दोषी आढळल्यास आर राहुल राऊत यांना बडतर्फ केले जाणार असे डॉ रेड्डी यांनी सांगितले